कोपरगाव तालुका दुसऱ्यांदा कोरोना मुक्त झाला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. आज उर्वरित 5 जणांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात सध्या एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्यामुळे तालुक्यात जनतेला दिलासा मिळाला आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अजूनही 13 जणांचे अहवाल प्रलंबित आहे. तालुक्यातील कोरोना बाधित 13 रुग्ण संख्या झाली होती. यात एक महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज अखेरपर्यंत महिला वगळता आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. कोपरगाव तालुक्यातील रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच तालुक्यातील नागरिक व ग्रामस्थांनी विविध खबरदारी घेतली, त्यामुळे कोपरगाव तालुका पुन्हा एकदा कोरोनारहित झाला आहे. तालुक्यात कोरोनाबाधित 13 रुग्ण संख्या झाली होती. आतापर्यंत बाधित रुग्णांच्या संपर्कातील 229 जणांचे स्राव घेण्यात आले, त्यापैकी 163 जणांचे स्राव हे कोपरगाव येथे घेतले गेले, तर 66 जणांचे स्राव हे नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले होते. या 229 जणांपैकी 13 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले होते, तर उर्वरित अहवाल हे निगेटिव्ह आले आहे. या 13 रुग्णांपैकी 8 बाधितांवर कोपरगाव येथे उपचार करण्यात आले, तर 5 बाधितांवर नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले होते. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे, महसूल प्रशासन, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व वैद्यकीय विभागाचे पथकाने परिश्रम घेतल्याने सध्या कोपरगाव तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तसेच बाधित रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्याकरिता कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसुंदर, पंचायत समिती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विदाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बडदे, डॉक्टर अपर्णा आगवन, डॉक्टर कृष्णा पवार, विठ्ठल चौधरी व सर्व स्टाफ आदींनी परिश्रम घेतले. कोपरगाव कोरोना सेंटरमधून आपण जे 5 रुग्णांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार चालू होते, आज 10 दिवसानंतर सर्व 5 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आज आपण त्यांना डिस्चार्ज देत आहोत. काल आपण 2 रुग्णांना डिस्चार्ज दिला, काल इथून 1 आणि नगर सिव्हिलून 1, असे 8 आत्तापर्यंत आपण 8 रुग्णांना आपण इथे उपचार देऊन व्यवस्थित द्वारे करून घरी पाठवले आहेत. आता आजच्या घडीला आपल्याकडे एकही ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण नाही कोपरगावला. तर काल जे अहवाल 13 पाठवले तेवढेच पेंडिंग आहे, बाकी व्यवस्थित आहे. काय कोपरगाव 13 अहवाल पेंडिंग आहे, बाकी तर व्यवस्थित आहे. फक्त आता पावसाच्या दृष्टीने बाकीच्या इतर काळजी ज्या आहेत, डेंग्यू मलेरिया, त्या दृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना आपल्या मलेरिया डिपार्टमेंटमार्फत चालू आहे. आतापर्यंत किती लोक 229 लोकांचे स्वॅब घेतले. CCCमध्ये आपण 163 स्वॅब घेतले आणि नगरला 66 पाठवले. त्यापैकी आपले 13 पॉझिटिव्ह आले, 12 रुग्ण व्यवस्थित बरे होऊन गेले आणि एक महिला जी लक्ष्मीनगरी झाली होती सुरुवातीला तिचा मृत्यू झाला आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे. आत्तापर्यंत 3 महिन्यापासून जी काळजी करतोय, घर अनावश्यकरित्या बाहेर फिरू नये. आता लोकांचं बरंच वाढलं आहे का 3 लॉकडाऊन डिले झाल्यानंतर आपण गावाला जावा, कोणाला भेटावा, शक्यतो गरज असेल तरच बाहेर जावे. बाहेर गेल्यानंतर तोंडाला मास्क कंटिन्युअस वापरावा, वारंवार हात धुवावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सॅनिटायझरचा वापर जिथं शक्य आहे तिथं करावा. झाल्यावर तिथे सगळ्यांना भीती वाटली, तशी भीती वाटली. त्याच्यानंतर इथे कोविड सेंटरमध्ये आणण्यात आलं आम्हाला सगळ्यांना. इथे डॉक्टर फुलसुंदर मॅडम, आव्हाड मॅडम यांचं भरपूर सहकार्य लागलं, तसंच नॉन कोविडचे लोक आहेत बाकीचे सगळ्यांचे सहकार्य लागलं. आणि पहिले आता मी कोविडमुक्त झाले त्यामुळे पहिले मी साईबाबांचे आभार मानते, त्याच्यानंतर आम्हाला जे सहकार्य केलं सगळ्या लोकांनी त्यांचे आभार मानते. आणि मला माझ्या भाऊ डॉक्टरांविषयी काही सांगायचं आहे. पेपरमध्ये त्यांच्याविषयी लेख छापून आला होते की पिता पुत्रांनी कोविड पसरवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते याच्यात गैरसमज झालेला आहे. तर आमच्या सान्निध्यातले जेवढ्यांच्या बी कोविड टेस्ट केल्या त्या सगळ्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळं माझ्या मत असं आहे की जे डॉक्टरांवर ज्या पेपरमधनं आरोप लागला आहे ते आमच्या समाजात आमच्याविषयी गैरसमज पसरवण्याचं काम झालंय आणि हा गैरसमज दूर व्हावा ही इच्छा आहे आमची. आज कोपरगाव तालुका कोरोनामुक्त झाला असला तरीही यापुढे पुन्हा कोरोनाचा तालुक्यात शिरकाव होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने प्रशासनाने सांगितलेले नियम व सूचनांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसुंदर यांनी दिले आहे. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.